जय हो शंकरा आदिदेव शंकराच्या नामघोषासह जय श्रीरामच्या घोषणांनी महेश नवमी उत्सवानिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात आयोजित शोभायात्रेने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. घोडे उंट यासह बँड पथक श्री केदारनाथ मंदिरासह शिवलिंगाची फुलांमध्ये साकारलेली मूर्ती व शिवरथ अशा भारलेल्या वातावरणात 4,500 अधिक माहेश्वरी समाज बांधव आणि भगिनींनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा सभा आणि समस्त माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारायणपेठेतील श्री बालाजी मंदिरापासून शोभायात्रा काढून टिळक चौक मार्गे टिळक स्मारक येथे शोभायात्रा समाप्त झाली. यामध्ये अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेचे मधुसूदन गांधी, दक्षिणांचल उपसभापती अरुण भांगडिया, समस्त माहेश्वरी समाजाचे गोविंदा मुंदडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्सवाच्या नियोजनात संदीप काबरा, मधुसूदन गांधी, सत्यनारायण सारडा, संजय बिहानी, हिरालाल मालू, दिलीप धूत, महेश सोमानी, सतीश बजाज, सीमा बंग, सागर लोया, गिरीधर काळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत लेझिम खेळत महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या. तसेच डमरू शंखवादक देखील सहभागी झाले होते. फुलांनी सजवलेल्या बग्गीमध्ये शिवपार्वतीच्या वेशातील कलाकार होते. तसेच गंगा अवतरण, महेश उत्पत्ती, बद्रीनाथ, केदारनाथ, शिवपरिवार अशा प्रतिकृती आणि प्रसंग सादरीकरण देखील करण्यात आले. सकाळी 5:30 रायवरपेठेतील श्री हरिहर मंदिर येथे भगवान श्री महादेवजी यांचा अभिषेक झाला. शोभायात्रेत 76 अधिक संस्था देखील सहभागी झाल्या होत्या. आज शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकारण, न्यायव्यवस्था, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात माहेश्वरी समाजाचे अमूल्य योगदान आहे. समस्त समाजाचे ऋण फेडत सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून झटणारा समाज आहे. सेवात्याग, सदाचार हेच आपले कर्तव्य मानणारा आणि ते पार पाडणारा हा माहेश्वरी समाज आहे. सेवात्याग, सदाचार या वाक्याला अनुसरून माहेश्वरी समाज कार्यरत आहे. आज महेश्वरी समाज का वंशोत्पत्ति दिवस है. आज के दिन भगवान शिव और माँ पार्वती के आशीर्वाद से महेश्वरी समाज का प्रादुर्भाव हुआ. आज पूरे देश के हर कोने में बहुत उत्साह के साथ महेश्वरी समाज के सभी परिवार भगवान महेश का पूजन वंदन अभिनंदन करते हुए एक शांति, सौहार्द, सद्भावना और सदाचार का संदेश देते हुए ये शोभा यात्रा में भाग ले रहे हैं. और मैं आज के दिन महेश्वरी समाज के पर्यावरण के प्रति, स्वच्छता के प्रति, देशभक्ति के प्रति जो संकल्प है उनको पुनः दोहराते हुए पूरे देश के सभी नागरिकों से ये अपील करता हूँ कि भगवान महेश का संदेश के अवसर आने पर खुद विष पीकर अमृत बांटने का काम करें, यही इस महेश नवमी पर हमारा संकल्प रहे. भगवान महेश की जय. आज इस पावन अवसर पर महेश नवमी की मैं सभी माहेश्वरी समाज की ओर से सभी को बधाई देता हूं. और ये पर्व हम पूरे माहेश्वरी समाज के साथ मिल के मना रहे हैं. यहाँ पे अभी पुणे की करीब 45 संस्थाएं एक साथ मिलकर एक रथ यात्रा का अनुभव ले रही है. और बहुत मज़े से और बहुत मस्ती से बच्चे, बूढ़े, जवान और सब लोग सब इस यात्रा में शामिल हुए. तो फिर से एक सभी को मैं महेश नवमी की हार्दिक शुभेच्छा देता हूँ. जय महेश, जय महेश, नमः शिवाय.